मित्रांनो, आपले सर्वांचे रेडियंस टीचर या यूट्यूब चैनल वर स्वागत है। मित्रांनो, आज वीडियो मध्ये आपण जी आहे आपली जी एसएमपी आहे याची काय सुमोटो पब्लिक लिटिगेशन, तर त्या संदर्भात मित्रांनो जे आज हियरिंग होणार आहे आणि या संदर्भात आजच्या व्हिडिओ मध्ये आपण थोडीशी माहिती घेणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, शालेय शिक्षण मंत्री यांनी देखील आज महत्त्वाचा ट्वीट केलेला आहे, त्या संदर्भात देखील आपण पुढे माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठामध्ये आपल्याला माहीत आहेच की एसएमपीएल याचिका दाखल आहे मागच्या जून 2022 पासून। तर त्यामध्ये मित्रांनो जे आहे मागच्या 17 एप्रिल रोजी जी सुनावणी झाली होती त्यामध्ये आपले जे जज साहेब आहे हॉनरेबल रवींद्र घुगे साहेब आणि हॉनरेबल संजय देशमुख साहेब यांच्या वतीने जे आहे 17 एप्रिल रोजी सुनावणीमध्ये शासनाला आणि शालेय शिक्षण विभागाला जे आहे 28 एप्रिल 2023 म्हणजेच आज 4 वाजता जे आहे शिक्षक भरतीचा मुद्दे निहाय अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते। आणि त्यानुसार मित्रांनो जे आहे आज 28 एप्रिल 2023 रोजी या याचिकेची मित्रांनो 4 वाजता हिअरिंग ठेवण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, सध्या कोणती याचिकेची हिअरिंग सुरू आहे आणि त्यामध्ये आपली याचिकेचा क्रमांक काय आहे, कॉज लिस्टमध्ये सुद्धा त्या संदर्भात काय माहिती आहे ते देखील आपण आता जाणून घेणार आहोत। मित्रांनो, ही आजची जी आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयाची औरंगाबाद खंडपीठाची कॉज लिस्ट आहे। यामध्ये मित्रांनो 4 वाजता जे प्रकरण ठेवण्यात आले होते त्यामध्ये पीआयएलचे जे काही पीआयएल आहे ते 4 वाजता ठेवण्यात आले होते। त्यामध्ये मित्रांनो आपली जी एसएमपीआयएल म्हणजे सुमोटो याचिका आहे त्याचं आज कॉज लिस्टमध्ये मित्रांनो हा क्रमांक आपण इथे बघू शकता 1108 म्हणजे मित्रांनो 1108 क्रमांकची आपली जी एसएमपीएल याचिका आहे सुमोटो, तर ते मित्रांनो 4 वाजताच्या दरम्यान ठेवण्यात आली आहे। म्हणजे मित्रांनो आज जी आहे आपली सुनावणी होण्याची खूप शक्यता आहे, म्हणजे होणारच आहे, कारण नेहमीचप्रमाणे जी आहे आपली याचिका जी असते ते 4:30 नंतर सुनावणीला येते, परंतु काही वेळा जे सुनावणी वेळेच्या अभावी सुनावणी होत नसते। परंतु मित्रांनो आज जे आपली याचिकेला 4 वाजताच्या टायमिंगमध्ये मान्य जज साहेबांनी ठेवलेलं आहे आणि यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विरुद्ध शालेय शिक्षण विभागाच्या विरुद्ध मित्रांनो ही याचिका स्वतःहून माननीय मुंबई उच्च न्यायालयाचे जज साहेबांनी दाखल करून घेतली होती। तर मित्रांनो सध्या जे आहे 1108 या क्रमांकची आपली जी एसएमपीएल आहे ते 4 वाजता सुनावणीला ठेवण्यात आली आहे। परंतु मित्रांनो सध्याचा जो बोर्ड आहे त्यामध्ये आपण बघूया की सध्या कोणती पीआयएलचा क्रमांक चालू आहे। तर मित्रांनो हा जो आपल्या समोर जे आहे केस लिस्टिंग पोझिशन इन ऑल कोर्ट इन औरंगाबाद बेंच म्हणजे मित्रांनो जी आपली औरंगाबाद खंडपीठ आहे त्यामध्ये जे आहे सध्या जे बोर्ड सुरू आहे त्यामध्ये कोर्ट नंबर 1 मध्ये रूम नंबर 1 मध्ये मित्रांनो 1106 या क्रमांकाची पीआयएल सुरू आहे आणि आपली जी एसएमपीएल आहे मित्रांनो त्याचा नंबर आपण बघितला आहे की 1108 आहे। आणि मित्रांनो यामध्ये आपण बघू शकता की कोर्ट नंबर 1 मध्ये पीआयएल जे आहे सुनावणीला घेण्यात आले 2:30 वाजल्यापासून मित्रांनो याची सुरुवात झालेली आहे, म्हणजे 4 वाजताचे प्रकरण जे पीआयएल होते ते 2:30 वाजल्यापासून घेण्यात आलेले आहे। आणि मित्रांनो आपली जी सध्याची आता एसएमपीएल याचिका आहे त्यामध्ये सुद्धा मित्रांनो आता तो 1108 नंबरची तो सुद्धा मित्रांनो लवकरच सुनावणीला येणार आहे। सध्या 1106 क्रमांकची याचिके सुनावणी जी आहे पीएलची सुरू आहे आणि आपली सुद्धा याचिका कोर्ट रूम नंबर 1 मध्ये होते मित्रांनो, त्यामध्ये सुद्धा लवकरच आपली याचिकेला आज जी आहे सुनावणी होऊन त्यामध्ये मित्रांनो काय होते ते देखील आपण तुम्हाला अपडेट्स देणार आहोत। मित्रांनो यानंतर दुसरी अपडेट अशी आहे की आपल्या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री साहेब माननीय श्री दीपक केसरकर साहेब यांनी जे आहे त्यांचे अधिकृत जे ट्विटर अकाउंट आहे त्यावरून जे आहे मित्रांनो लगेच 5 मिनिटापूर्वी जे आहे एक ट्विट केलेलं आहे, त्यामध्ये मित्रांनो आपण इथे बघू शकता की त्यांनी शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचे इथे आपल्या ट्विटमध्ये मुद्दे नमूद केलेले आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की चालू शैक्षणिक वर्षात जे आहे 30,000 नवे शिक्षक शाळांमध्ये मित्रांनो रुजू होणार आणि त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षात जे आहे जवळपास 30,000 शिक्षक वेगवेगळ्या शाळांमध्ये रुजू होतील असा त्यांनी ट्विट केलेला आहे मित्रांनो। आणि त्या ट्विटमध्ये मित्रांनो व्हिडिओ देखील त्यांनी इथे आपल्याला पोस्ट केलेला आहे, तर मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण ऐकू शकता। 30,000 नवीन शिक्षक पद घेत आहे, मी केसरकरांना ओळखतो, केसरकर घेणार, पण मी त्याच्या अगोदर तावडेंनाही ओळखायचो। तावडेंनी मला सांगितलं होतं की मी 27,000 शिक्षक भरती घेतोय, त्या 27,000 प्रकरण कुठे थांबलंय आणि 30,000 प्रकरण कधी सुरू होणार। एक गोष्ट अशी आहे म्हणजे अनेक मुलांच्या मनामध्ये संभ्रम आहे की 2017 जी लिस्ट सुरू झाली म्हणजे लागलेली होती त्याच्यामधली काही मुलं शिल्लक होती त्यांना नोकऱ्या मिळणार की नाही। हल्लीच मी निर्णय घेतलेला आहे त्यावेळेला ती मुलं क्वालिफाय झाली असतील आणि ती जर एज बार होणार असतील तर त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। म्हणजे अशी सुद्धा जी मुलं जी त्या लिस्टपैकी होती त्यांना सुद्धा आपण नोकऱ्या देतोय आणि ज्या मुलांनी परीक्षा दिलेल्या आहेत त्यांचे रिझल्ट तयार झालेले आहेत आता फक्त त्यांना नोकऱ्या देण्याचं बाकी आहे। एका वेळेला 30,000 मुलांच्या त्यांची मार्कलिस्ट तयार झालेली आहे
त्यांचं जे काही रिझर्वेशन आहे ती घोषणा नाही तर त्याची अंमलबजावणी होणार 100% होणार झालेलं आहे. आणि हे ज्यावेळेला आर्थिक वर्ष सुरू होणार त्यावेळेला ते सर्व लोक आपापल्या त्या ठिकाणी शाळेमध्ये रुजू झालेले असणार. तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता की शालेय शिक्षण मंत्री यांनी जे आहे महत्त्वाचं विधान केलेलं आहे आणि त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये देखील मित्रांनो इथे 30,000 शिक्षक भरती करण्याचे इथे मित्रांनो स्पष्ट केलेले आहे. तर मित्रांनो, आपल्यासाठी खूप महत्त्वाची अपडेट्स आहे की शालेय शिक्षण मंत्री हे खूप शिक्षक भरतीसाठी स्वतःहून पॉझिटिव्ह आहे मित्रांनो आणि ते सकारात्मक आपल्याला जे प्रतिसाद देत आहे. तर मित्रांनो, आपण देखील आता काय करू शकतो, एक तर SMPL याचिकेमध्ये मित्रांनो जे शासनाला रोडमॅप द्यावंच लागणार आहे. तर आपण देखील मित्रांनो ट्विटरवर जे आहे जाऊन ही जी ट्विट आहे त्यामध्ये मित्रांनो आपण या ट्विटला देखील कमेंट करू शकता आणि आपली जी मागणी आहे त्या देखील आपण इथे मांडू शकता. तर मित्रांनो, आपण सर्वांनी जे ट्विटरच्या माध्यमातून देखील इथे यामध्ये सहभाग घ्यावा आणि शालेय शिक्षण मंत्री यांनी जे आहे मित्रांनो या संदर्भात जे ट्विट केलेलं आहे ते आत्ताचं 28 मिनिटापूर्वीचं ट्विट आहे आणि त्यामध्ये त्यांनी व्हिडिओ देखील मित्रांनो इथे टीचर रिक्रुटमेंट संदर्भात पोस्ट केलेला आहे. तर मित्रांनो, या अपडेट्सबद्दल आपल्याला काय वाटते आणि संध्याकाळीपर्यंत मित्रांनो जे आपल्यासमोर जे SMPL याचिकेची अपडेट्स असणार आहे त्यामध्ये सुनावणीमध्ये काय होईल ते देखील मी तुम्हाला लवकरच सुनावणी झाल्यानंतर अपडेट्स देणार आहे. तर मित्रांनो, ही अपडेट्स होती ज्याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतली.